रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचे पैसे कुशल निधी तात्काळ मिळावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल. रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचे पैसे कुशल निधी तात्काळ मिळावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य विमलताई अनारसे, ईश्वर अनारसे, दीपक अनारसे, दत्तात्रय अनारसे, बक्षी देवकाते, विष्णू देवमंडे आदी यावेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील रोजगार हमी योजना राबवण्यात आली असून त्यात कृषी विभाग मार्फत 26 कामे प्रस्तावित करण्यात आली होती, परंतु सदर कामाचे पैसे संबंधित विभागाकडून वर्ग न झाल्यामुळे तालुक्यातील जवळपास 367 शेतकरी अडचणीत आले असून त्यांना संबंधित कुशल निधी तात्काळ मिळावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या फळबागा, रोपांचे आणि खतांचे पैसे कर्जत तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 ऑक्टोबर पर्यंत वर्ग केले नाही तर कोणत्याही ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरी दत्तात्रय अनारसे बोलतोय. आमच्या लिंबोणीच्या रोपाच्या अजून पैसे मिळालेले नाहीत. अद्याप 10 तारखेचं आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी. जर नाही मिळालं तर आम्ही 11 तारखेनंतर कधीही रस्ते उतरू शकतो प्रहार संघटनेच्या वतीने अशी ग्वाही देतो. नमस्कार, मी विमलताई अनारसे, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलत आहे. आज मी अहमदनगर जिल्ह्यामधील कृषी विभागाचे प्रत्येक तालुक्यात शेतकरी लाभार्थ्यांनी जे फळबागेचे प्रकरण करून जे लाभ घेतलेले आहे ते सोकरसाने रोपं आणून लावून लागवडी करून एक वर्षापासून त्याचं अनुदान पैसे हे काय मिळालं नाही, त्यासाठी शेतकरी कंटाळून बरेच वेळा जाऊन ऑफिसला उडवउडीचे उत्तरं दिले. अजून पाठपुरावा पुढं केलेला आहे पण अजून आम्ही काय सांगू शकत नाही असं उत्तरं देऊन मग ते लोक कंटाळून माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्याच्या नंतर मी आपले केशवे कलेक्टर साहेब आणि दिगे साहेब यांना मी फोनद्वारे बोलले. त्यांनी फोनद्वारे मला 1 तारखेचं आश्वासन दिलं, परंतु मी 1 तारखेच्या ऐवजी 10 दिवस थांबून मी कृषी विभागाकडचे ते पैसे कुशलचे पैसे शेतकऱ्यांना जर नाही मिळले तर मी प्रहार संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून ह्या शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.